पनवेल महापालिकेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवून महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अंतर्गत महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या पुढाकाराने खारघर परिसरातील 50 महिलांना पहिल्यांदा 4-चाकी व 3-चाकी वाहनांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी प्रशिक्षणामुळे महिलांना स्वयंपूर्ण होतील असा विश्वास व्यक्त करत येत्या 15 ऑगस्टला सर्वांनी घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील गरजू महिलांना रोजगार मिळावा, स्वतःच्या पायावर उभा राहता यावे यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात असतात. या उपक्रमाच्या माध्यमातून आता पुन्हा गरजवंत आणि वाहन चालविण्याची आवड असलेल्या महिलांना पालिकेकडून अवघ्या 520 रुपयात 4-चाकी आणि 420 रुपयात 3-चाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याअंतर्गत खारघरमध्ये महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या पुढाकाराने आणि महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या सहकार्यांनी व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 50 महिलांना 4-चाकी व 3-चाकी वाहनांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती हर्षदा उपाध्याय, भाजपचे खारघर शहर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, माजी नगरसेवक प्रवीण पाटील, रामजी बेरा, निलेश बाबीसकर, माजी नगरसेविका अनिता पाटील, भाजपचे खारघर शहर सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, अमर उपाध्याय, वासुदेव पाटील, युवा नेते समीर कदम, कांचन बिर्ला, गीता चौधरी, प्रतीक्षा कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. मी पनवेल महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू आहे आणि येणाऱ्या 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करणार आहोत. आणि मला असं वाटतं की या देशामधली 130 कोटी जनता खरोखर भाग्यशाली आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशामधल्या प्रत्येकासाठी हा देश माझा ही भावना आपण प्रत्येकामध्ये निर्माण होताना पाहतो आहे. पनवेल महापालिकेचं अभिनंदन याच्यासाठी की या पनवेल महापालिकेची नव्यानं स्थापना झाल्याच्या नंतर त्यांनी या महापालिका हद्दीमधल्या महिलांच्यासाठी 4-चाकीचं प्रशिक्षण महापालिकेच्या खर्चानं देण्याची योजना सुरू केली. महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती हर्षदा उपाध्याय यांनी मागणी केलेली होती. महापौर डॉक्टर कविता चौतमोल असतील, सभागृह नेते परेश ठाकूर असतील यांनी आणि अन्य सर्वांनी ती मान्य केली. आयुक्तांचं आणि सर्वांचंच मी यासाठी मनापासून अभिनंदन करतो. या महापालिकेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना जे 4-चाकीचं प्रशिक्षण मिळणार आहे, 3-चाकीचं प्रशिक्षण मिळणार आहे, या माध्यमातून त्या स्वयंपूर्ण होतील, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. आपण अनेक ठिकाणी आपण पाहत राहतो की वेगवेगळ्या आस्थापनांना 4-चाकी वाहनांची भाड्यानं गरज असते. मग आपण छोट्या गाड्यांपासून मोठ्या गाड्यांपर्यंत अनेक अशा गाड्या पाहतो. पूर्वीच्या कालावधीमध्ये महिलांच्या साठीची कामाची क्षेत्र मर्यादित होती. आता टोल नाक्यावर तुम्हाला महिला दिसतील, पेट्रोल पंपावर महिला दिसतील, रिक्षा चालवताना महिला दिसतील, मग टॅक्सी चालवताना महिला कशा मागे राहतील, त्याही येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि म्हणून या दृष्टिकोनातून स्वतःच्या पायावर उभं राहायचं साधन, स्वयंपूर्ण होण्याचं एक साधन, या दृष्टिकोनातून महापालिकेनं उचललेलं आहे पाऊल. मी त्याचं मनापासून स्वागत करतो आणि मला खात्री आहे की येणारा 15 ऑगस्ट या साऱ्या महिला भगिनी स्वतःच्या घरामध्ये तिरंगा उभारून साजरा करतील आणि त्या माध्यमातून महापालिकेला त्या धन्यवाद देणार आहेत. मी महापालिकेला सन्मान्य आयुक्तांना देखील यासाठी मनापासून धन्यवाद देतो. सर, पनवेल महानगर पालिकेतर्फे या इथे महिलांसाठी इथे ट्रेनिंग, इथे वाहन चालक साठी शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे. मुलांमध्येच आपल्या महिलांमध्ये त्यांच्यामध्ये क्षमता जबरदस्त आहे, परंतु त्यांना संधी भेटण्यात येत नाही. आपण ऑलिम्पिक असेल किंवा राष्ट्रीय स्पर्धा असेल किंवा इतर असेल, आपण पाहतो की महिला ह्या पदक मिळवताना दिसतात आणि उलटा पुरुष हे मागे दिसतात. म्हणजे भारतीय महिलांमध्ये क्षमता असताना त्यांना संधी किती प्रमाणात दिली जाते. पनवेल महानगरपालिका ही 2016 तिची स्थापना झाली.
परंतु दुर्दैवाने अजूनपर्यंत या इथे कर्मचाऱ्यांची भरती करण्यात न आल्यामुळे या इथे अनेक अशी कामं आहेत जी पनवेल महानगरातून होत नाही आहेत, हे दुर्दैव आहे. परंतु या इथे मात्र आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या माजी सभापती महिला बालकल्याण सभापती सौ हर्षदा उपाध्याय यांनी मात्र या इथे महिलांसाठी अनेक योजना ह्या राबवायला लावल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी त्यांना यशसुद्धा त्यांना आलं की अनेक योजना ह्या चालू होऊ शकलेल्या आहेत. आणि त्यापैकीच एक म्हणजे या इथे महिलांना ज्या गरजू महिला आहेत त्यांना या इथे प्रशिक्षण त्यांना भेटणार आहे. याचा फायदा हा मोठ्या प्रमाणात आहे की आज आपण पाहतो की वाहनांवरती रिक्षांवरती अनेक ठिकाणी सांगता या इथे महिलांना संधी भेटते. आणि त्याचबरोबर आज सांगता सर्व्हिसेस ह्या म्हणजे मोटार वाहनाच्या बद्दलच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ते ज्या प्रकारे डेव्हलप झालेले आहेत खरोखर सांगता त्याचा फायदा या महिला वाहनचालकांना होऊ शकतो आणि त्यांना त्यांची स्वतःची उन्नती करण्यामध्ये आणि त्याचबरोबर समाजाची उन्नती करण्यामध्ये त्याचा एक मोठा सांगता फायदा होईल. त्याच्यामुळे हे पनवेल महानगरपालिकेने या इथं उचललेलं पाऊल आणि सौ हर्षदा उपाध्याय यांनी त्यासाठी जे दिलेलं नेतृत्व आहे अत्यंत मोलाचं महत्त्वाचं असं आहे. खरोखरच चांगलं स्तुती उपक्रम आहे याच्याबद्दल माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. आज पनवेल महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत चारचाकी वाहन प्रशिक्षणाचं या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. परेशजी ठाकूर आणि आपले सभागृह नेते परेशजी ठाकूर आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक पदाधिकारी आणि त्याचबरोबर ज्या महिलांनी उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिला त्या 50 महिला या ठिकाणी आज उपस्थित होत्या. त्या सगळ्यांनी प्रशिक्षणासाठी अर्ज भरले होते. त्यांचं रजिस्ट्रेशन होणार आहे आणि त्यांना लवकरच या प्रशिक्षणाची सुविधा भेटणार आहे. खारघरमध्ये पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आला आहे आणि याचबरोबरीने अनेक वेगवेगळे उपक्रम देखील पालिकेच्या माध्यमातून राबवले जातात. त्यासाठी मी या सगळ्याच महिलांचे या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी पुढे होऊन सक्षमरित्या आपल्याला स्वतःला सक्षम बनवण्यासाठी आपल्या पायावर उभं राहण्यासाठी या संधीचा लाभ घेतला. आणि जरी या महिला 50 असतील तरी अजून अनेक महिलांचे आमच्याकडे फोन येत आहेत की त्यांनाही अशा प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे. तर कुठेतरी महिलांनी या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे असं मला वाटतं. धन्यवाद. कोण बोलला? मॅडम हर्षदा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला चारचाकी प्रशिक्षण दिले जाते. त्याच्यासाठी आम्हाला भरपूर प्रोत्साहित आहोत आम्ही. आम्हाला याच्या मागे महिलांना दुय्यम स्थान दिलं जात होतं, आता यांच्या माध्यमातून आम्हाला ते प्रथम स्थान दिलं जाते आणि फ्युचरमध्ये पण आम्हाला चारचाकी वाहनांचा उपयोग होईल आणि त्याचा फायदाही होणार आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप सारं प्रोत्साहन भेटेल, खूप चांगला योजना आहे. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. महिलांसाठी किती दिवस महिला चूल आणि मूल सांभाळणार ना, एक पायरी आम्ही त्याच्यातून बाहेर निघालेलो आहोत. एक आमच्यासाठी मोलाची संधी त्यांनी दिलेली आहे, त्याबद्दल आम्ही आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने मी त्यांचा आभार मानेन. फॉर्म भरले त्यानंतर त्याही आमचे फॉर्म बघितले, आम्हाला पहिल्याच बॅचमध्ये त्यांनी आज आम्हाला नंबर हे केलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि वेळात वेळ काढून प्रशांत ठाकूर सर आमच्यासाठी इकडे आले त्यासाठी त्यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत.